बारामती मध्ये दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात. एक करोनाचं संकट आलं आणि त्यामुळं आपल्याला काही स्वच्छ व्हायला लागली. आता एक करोनाचं संकट हळूहळू कमी होत आहे. महाराष्ट्रात फक्त विचार जर करायचा झाला तर राज्य सरकारने अनेक दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय घेतले आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होते आणि त्यामुळं यंदाची दिवाळी ही लोकांना भेटावं का भेटू नये या विचारच आम्ही होतो. पण साधारणतः लोकांच्याकडनं विनंतीच काही अशी आली की आम्ही जी काही स्वच्छ आहेत मास्क तोंडाला लावणं आणि इतर काही जे आहेत ती शक्यतो आमची फाळण्याची तयारी आहे. पण हा भेटीचा आनंद हा मला घेता आला पाहिजे आणि मला समाधान एका गोष्टीचं आहे की आज एका शिस्तीमध्ये शक्यतो जे खबरदारी चेहऱ्यावर घेण्याची आवश्यकता आहे, मास्क लावण्याची आवश्यकता आहे, त्याबद्दलची पूर्ण खबरदारी घेऊन हजारो नागरिकांनी सरकारांनी आज या ठिकाणी शुभेच्छा दिल्या, शुभेच्छा घेतल्या. माझी खात्री आहे की हे संकटाचं वर्ष आता संकटाचं बाहेर निघतंय. आपण या सगळ्या संकटातून बाहेर पडल्याच्या नंतर खूप रोज परिस्थिती येऊ, आपला नेहमीचा कारभार योग्य पद्धतीने करू आणि जे काही गेल्या 2 वर्षामध्ये अनेक दृष्टीने आर्थिक नुकसान झालं ते नुकसान भरून काढून पुन्हा एकदा अर्थव्यवस्था असो समाजव्यवस्था असो ही सावधानाची आपण काळजी घेऊ. मी देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला अंतकरणापासून या नव्या वर्षाच्या फाळण्याच्या शुभेच्छा देतो आणि जे काही झालं त्याचं विस्मरण ठेवून एका नव्या जमान आपण पुन्हा एकदा कामाला लागू एवढंच या ठिकाणी सांगतो. नमस्कार. त्यांना कदाचित करोनाची शक्यता आहे असं सुचवलं गेलं. त्याची आज सकाळी त्यांच्या चेस झाल्या आणि त्याच्यावर अजून फायनल त्याचं उत्तर आलं नाही वैद्यकीय क्षेत्राचं. पण आम्ही असं सुचवलं की ही झीज घेऊ नका, कारण इतके लोक आहेत त्या सगळ्या लोकांच्या तुम्ही उभं राहणं आणि त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या 2 ड्रायव्हर आणि 3 कर्मचारी हे करोनाच्या संकटात सापडलेत हे आज सिद्ध झाले. त्यामुळे रिस्क नको म्हणून त्यांना सुचवलं तुम्ही येऊ नका. गेल्या काही दिवस पेट्रोल डिझेलचे दर चढे होते आणि काल पेट्रोल डिझेलचे दर कमी केलेले आहेत केंद्र सरकार, काही दिलासा मिळू शकतोय असं वाटतंय? पाहिजे अशी राज्य सरकारशी बोलावं लागेल. राज्य सरकारने असं सुचवलेलं दिसतंय की आम्ही निश्चित दिलासा देऊ. पण केंद्र सरकारने राज्याची GST जे देणं आहे ते कृपा करून लवकर द्यावं. ते दिल्याच्या नंतर अशा प्रकारचा लोकांना मदत करणारा निर्णय घेणं हे शक्य होईल. त्याचं उत्तर मी दिलं. मला फारशी माहिती नाही की सरकारमधल्या लोकांशी बोलायची आवश्यकता आहे, कारण मला SC संघटनेची जी महत्त्वाची व्यक्ती आहेत ज्यांच्या हातात खरी संघटना आहे ते लोक मला काल भेटले होते सर आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला हा संप पुढं न्यायचा नाही आहे. SC संकटाचं हे आम्हाला ठाऊक आहे
आणि विशेषतः दिवाळीच्या सणाच्या काळात नागरिकांना आमच्या संस्थामध्ये त्रास होऊन देणं योग्य नाही असं आमचं मत आहे. पण काही लोकांनी चोखाची भूमिका घेतली आहे, त्यामुळे हे घडतं आहे. 80-85% एसटी ही रस्त्यावर आहे, 15-20% काही ठिकाणी फ्रेश नाही. माझं आव्हान आहे एसटी कर्मचाऱ्यांना की त्या संस्थेच्या हितासाठी आणि नागरिकांची सेवा चालू ठेवण्याच्यासाठी असा फार चालणं योग्य होणार नाही. कोर्टांनी सुद्धा आता हा संप कायदेशीर नाही अशा प्रकारच्या निष्कर्षावर एक भूमिका घेतली आहे. कोर्टाचा सुद्धा आदर ठेवावा आणि हा विषय संपवा. तर अजित पवार हे आजच्या या कार्यक्रमाला पवार कुटुंबियांच्या कार्यक्रमाला उपस्थित नसल्यामुळे अर्थातच प्रश्न विचारण्यात आला. मात्र अजित पवार यांना कोरोनाची काही लक्षणं दिसतात, त्यांची टेस्ट झालेली आहे. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या घरातल्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे, त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून अजित पवार या कार्यक्रमाला आलं नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.